नमस्कार, मी यामिनी दळवी. जखमा अशा सुगंधी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी साहित्य विश्वावर ज्या गझलकारांच्या शब्दाची जादू होती, ते सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन झालंय. मात्र एखादा कवी किंवा गझलकार जातो, मात्र त्यानंतरही त्याच्यानंतरसुद्धा तो त्याच्या शब्दांमधून त्याची छाप आपल्यामध्ये ठेवून जात असतो. इलाहींच्या गझलांनी आजवरती अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या गझलांनी अनेक माणसांना जगण्यासाठीचं बळही दिलंय. आज इलाहींच्या याच आठवणींना आपण उजाळा देणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत, ज्यांना इलाहींचा प्रत्यक्ष सहवास लाभला आणि ज्यांनी इलाहींच्या गझलांचं आपल्या स्वर्गीय स्वरांनी सोनं केलं. आपल्या सोबत असणार आहेत गझलनवाज भीमराव पांचाळे आणि सध्या आपल्या सोबत पुण्याहून आहेत शाहीर सुरेश कुमार वैराळकर. अण्णा, खरं तर वैराळकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या मराठी गझलेच्या क्षेत्रामध्ये जी काही चळवळ सुरू आहे आणि महाराष्ट्रामधलं सगळ्यात याबद्दलचं अग्रगण्य नाव म्हणजे सुरेश कुमार वैराळकर यांचं घेतलं जातं. ह्या सगळ्या गझलेच्या प्रांगणामधलं त्यांचं काम खूप वाखाणण्याजोगं आहे. अण्णा, मला इलाहींबद्दलच्या आठवणी तुमच्याकडून ऐकायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठी गझल टिकवण्यासाठी ज्या चळवळी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही होतात, इलाहीसुद्धा होते. तर गझलांचे म्हणजे इलाहींनी ज्या ज्या गझला लिहिल्या त्याच्या अनेक गझलांचे तुम्ही पहिले वाचक होतात, काय सांगाल? सर्वप्रथम सुरेश भट गझल मंच गझल रंग आणि महाराष्ट्रातील तमाम गझलकार, गझल रसिक आणि मराठी कवितेवर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने, सर्व घटकांच्या वतीने मी इलाही जमादार ह्या एका गझलेमधल्या जे म्हणजे इलाही गेले आणि गझलेचं एक पर्व संपलं असा मी ज्यांचा उल्लेख केला, मी त्यांच्या स्मृतींना आपण सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आणि मी गझलेचं पर्व संपलं असं म्हणतो याचं कारण असं की भट साहेबांच्या नंतरची जी पिढी गझल लिहायला लागली त्या गझलेमध्ये ज्याला दीपस्तंभ म्हणता येईल असं किंवा अतिशय शिखरावर पोहोचलेलं असं म्हणता येईल असं काय इलाहींचं म्हणता येईल, 20 पेक्षा अधिक त्यांचे संग्रह, जवळपास 2 डझन संग्रह, त्यातले 15 अधिक गझल संग्रह. आणि साधारणपणे आज म्हणजे आकड्यांना महत्व असते, त्याला रेकॉर्डला महत्व आहे क्रिकेटचं नसल्यामुळे, तर 100 ते 150 अशा जर आपण गृहित धरल्या एका संग्रहामधल्या किंवा अगदी 100 एका संग्रहामधल्या गझला आपण गृहित धरल्या तर 1000 पेक्षा जास्त गझला म्हणजे 5000 पेक्षा जास्त शिलाईंनी लिहिलेले आहेत. यातला कुठलाही शेर टाकाऊ नाहीये हे माझं मी सांगतो. आणि मला असं वाटत नाही की इतकं मोठं कार्य दुसऱ्या कोणाचं असेल, त्याच्यामुळे आपण त्यांच्या अभिवादन करतोय. अगदी अण्णा, अनेक गझलांचे म्हणजे चाहते महाराष्ट्रभर आहेत आणि ज्या सामान्य माणसांना गझल कविता याच्याबद्दल काही माहिती नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा इलाहींची गझल पोहोचते. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही त्यांचे काही मोजके शेर जर ऐकवले तर प्रेक्षकांनाही ते कळू शकतील. नाही, एक असं आहे की इलाहीची प्रत्येकच गझल ही तशी सशक्त होतीच. गझल डॉक्टरांचा आता आपण उल्लेख केला, ज्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असणार आहेत, त्यांनी अगदी त्यांनी संगीतबद्ध केलेली, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी संगीतबद्ध केलेली पहिली रचना त्यांची होती की अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. ही गझल तर मसाला माहिती आहेच, पण इलाहींच्या गझलेमध्ये जे काही पूर्व यायचे आपल्या आपल्या पुराण कथांमध्ये असतील, आपल्या लोककथांमधले असतील, आणि एक असं म्हटलं जाते की गझल ही वेदनेची भाषा बोल, तर नुसती एका पिढीची नाही, एका समूहाची नाही, तर संपूर्ण नारी समूहाची व्यथा प्रगट करणारे त्याचे काही 1-2 शेर होते. त्यातला एक शेर सर्वात मला वाटत, मला असं वाटतं की तो वैश्विक शेर म्हणता येईल मराठीमधला असा तो शेर आहे. तो असा आहे की कागदी भिंती घराच्या दार आहे कागदी, उर्मिलेचा आजही संसार आहे कागदी. मला असं वाटते की आपण लक्ष्मणाचं बंधुप्रेम हे रामाच्या संदर्भात नेहमी सांगतो की त्यांनी फार मोठा त्याग केला लक्ष्मणाने की स्वतःची काही चुकी नसताना केवळ भावाची सेवा करावी म्हणून तो भावाच्या सोबत 14 वनवासात राहिला. लक्ष्मणाचं सगळं नाव आहे पण उर्मिलेचं काय, नुकतंच लग्न झाली उर्मिला केवळ आपल्या नवऱ्याला त्याच्या भावाच्या प्रति त्याचं जे कर्तव्य आहे
ते पार पडायला मिळावं म्हणून आडकाठी न करता 14 वर्ष एकटी राहिली. तिचा संसार आज आणि आजही अशा घरोघरी अनेक उर्मिला असतील, आजही स्त्रियांच्या वाट्याला अशा प्रकारची अनंत दुःख येतात हे इलाहींनी या शहरामध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि आकाशाला भास म्हणालो चुकले का, धरतीला विश्वास म्हणालो चुकले का हो, ह्या त्यांच्या गझलेमधला एक शेर सुद्धा याच्या समांतर शेर असा येतो की 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला, 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला, हाच खरा वनवास म्हणालो चुकले का हो. अशा सारखे सशक्त त्यांच्या जाणीवा, सामाजिक जाणीवा किंवा एका नारी समूहाचा संपूर्ण व्यथा व्यक्त करणारे असे त्यांचे जे 2-3 शेर आहेत ते मला जास्त भावलेले. तसं मी आधीच म्हटल्याप्रमाणे इलाहींचा कुठलाही शेर टाकवू नये, त्याच्यामुळे अजून भरपूर मला जसे जसे याच्या आठवतील आणि जशी जशी विचारणा करण्यात येईल तुझ्याकडून तसे मी ते उद्धृत करेल. पुन्हा मला दुसरं इलाहींचं मोठेपण असं याच्यात एक सांगायचं आहे की गझलेमधला असा कुठलाच प्रयोग नाही, जास्तीत जास्त काफी जास्तीत जास्त रदी फिलाईंनी वापरले. ते 21 संग्रह त्यांचे जे प्रकाशित झाले त्यापैकी 12 अधिक जे गझल संग्रह आहे मी म्हणतो त्याच्यामध्ये कुठे एक वृत्त असं नाही की जे इलाहींनी वापरलेलं नाही. फार मोठी कामगिरी या माणसाची, खरोखरच सलाम करायचं आणि गप्प बसायचं इतकं मोठं कर्तृत्व जिथे जिथे गझलचा संदर्भ येईल गझलचा उल्लेख येईल तिथे तिथे केल्या गेल्या पाहिजे. अगदी, म्हणजे आतापर्यंत आपण मराठी गझलांबद्दल तुम्ही सांगत होता त्यांच्या एकंदरीतच. आणि अण्णा, तुम्ही आधीचे गझलकार असू दे किंवा आताचे नवोदित गझलकार असू दे, या सगळ्यांचा एक चंग बांधला आहे आणि त्यांना घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर मुशायरे करत असता, तर त्या मुशायऱ्यांमधून म्हणजे सुरुवातीच्या मुशायऱ्यांमधून तुम्हाला इलाहींचे गझलकार म्हणून कुठले जास्त भावले आहेत ते तुम्हाला? आता एक असं आहे की मी तर त्याप्रमाणे इलाहींचा आणि माझा परिचय हा साधारण 80-81 साली झाला. त्या काळामध्ये इलाहीं तसा कवितेचा कुठलाही प्रकार वापरायचा बाकी ठेवलेला नाही. त्यांनी सगळे कवितेचे सगळे आकृतीबंध, मुक्तछंद असेल, गझल असेल, कविता असेल, गाणी असतील, त्यांनी नाटकांसाठी गाणी लिहिली, त्यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली. मला असं वाटतं झंझावात या भीमरावजींच्या चित्रपटात भीमरावजींनी त्यांची एक रचना चांगली संगीतबद्ध केलेली, असे त्यांनी कुठले त्यांनी दोहे सुद्धा फार चांगल्या प्रकारे लिहिले. आणि एक माझ्या माहितीनुसार इलाहींचा माझा ज्या काळात परिचय झाला त्या काळात ते नुकतेच गझल या फॉर्म कडे वळले होते. आणि त्यांची पहिली गझल रचना जी म्हणता येईल तिथल्या मुशायऱ्यांमध्ये जे सुरेशचंद्र सुरतवाल यांचं जे एक रसिक मित्र मंडळ होतं त्याच्या मार्फत त्यांच्या घराच्या टेरेसवरती सगळे लोक जमायचे आणि त्याच्यामध्ये गझला, उर्दू गझल असेल, मराठी गझल असेल, त्यांचं वाचन व्हायचं. त्या काळात इलाहींनी वाचलेली पहिली रचना किंवा इलाहींनी लिहिलेली पहिली रचना असे मी म्हणू शकेल ती अशी होती की सांज वेळी सोबत सावली देऊन जा, भैर गाईन मी तू मारावा गाऊन जा. मुळात ह्या रचनेचं स्वरूप असं होतं की सांज वेळी संगतीला एकदा येऊन जा, सांज वेळी संगतीला एकदा येऊन जा, भैरवी गाईन मी तू मारावा गाऊन जा, अशा स्वरूपाचा हा पहिला म्हणजे पहिला मतला होता. आणि त्याच्यामध्ये नंतर मग आपल्याला गझलेचा प्रकार माहिती आहे की आपण असं म्हणतो की ती उत्स्फूर्तपणे येते वगैरे ठीक जरी असलं तरी आकृती बंधात बसेल. आणि मूळ जेव्हा ती आली एखादी रचना एखादा शेर जेव्हा झाला त्या काळातली त्याची जी भावना असेल तिलाही हे न पोहोचवता, तिला कुठलाही त्याचं नुकसान न पोहोचवता, जर त्याच्यामध्ये काही बदल केला तो गुरुनी केला काय किंवा स्वतः गझलकारांनी केला काय त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तो गझले गझल ह्या आकृतीबंधामधला तो सर्वमान्य प्रकार झालेला तसा. म्हणून सांजवेळी संगतीला एक देऊन जा त्याचं स्वरूप त्यांनी असं केलं की सांजवेळी सोबतीला सावली देऊन जा, भैरवी गायीन मी तू मारवा गाऊन जा. आणि बघा म्हणजे ही पहिली रचना आहे असं जर म्हटलं 40 वर्षापूर्वी साधारण तयार केलेली ही रचना असं जर म्हटलं तिचं त्या काळातले सुद्धा किती समर्थ लिहिलेलं होतं त्यांनी की पेरला श्वासातून मी गंध ओल्या प्रीतीचा, धुंद मी माझ्यात आहे धुंद तू होऊन जा, धुंद मी माझ्यात आहे धुंद तू होऊन जा, आणि यापुढे जमणार ना तुझं ओळखीचे पाहणे, यापुढे जमणार ना तुझं ओळखीचे पाहणे, त्या तुझ्या नजरेत मजला तू जरा भिजवून जा. ही इलाहींची पहिली रचना आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतो याचं कारण असं आहे की आता शेवटचं शेर त्यातला असं म्हटलं होतं त्यांनी असं लिहिलं होतं की नववधी नववधू होऊन तू जाशील जेव्हा त्या घरी, नववधू होऊन तू जाशील जेव्हा त्या घरी, त्या घराच्या वळचणीला आठवण ठेवून जा,
त्या घराच्या वळचणीला आठवण ठेवून जा, ही वा वा इलाहींची वा, पहिली क्या बात रचना है। ही सगळ्यांनी ऐकलेली त्या अगदी काळात होती. म्हणजे आणि अशा इलाहींची प्रकारचं या गाणं गात निमित्ताने, गप्पांच्या निमित्ताने इलाहींची 40-50 वर्षांपूर्वीची पहिली गजल आणि पहिली रचना अण्णा तुम्ही आमच्यासाठी ऐकवली। आपल्यासोबत गझल नवाज भीमराव पांचाळे सुद्धा आहेत, स्वागत आहे सर तुमचं कार्यक्रमामध्ये। भीमराव सर, खरं तर इलाही आणि तुम्ही अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सोबत होता, तुम्ही दोघांनी मिळून असंख्य मैफिलीसुद्धा रंगवल्या आहेत, या क्षणाला तुम्हाला इलाहींची कुठली गजल आठवते आहे? ज्या ज्या गझलनी माझ्या मित्राच्या ज्या गझलनी मैफिलीची सुरुवात करायचो ती गझल आज अगदी म्हणजे नेहमीच आठवते. ती ज्या अशी सुरुवात असायची की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, ती गझल मला आठवते या क्षणाला. आणि जवळजवळ 37 वर्षापूर्वी 1983 साली आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो पुण्याला, सगळे गझलकार भेटले त्यावेळेस, संगीता जोशींच्या घरी आम्ही बसलो होतो, तर त्यावेळेस इलाहीने मला ही रचना दिली होती. अगदी, त्याच्यानंतर मी ती स्वरबद्ध केली होती. आम्हाला ऐकायला आवडेल सर. वाचलेले हो ना, ऐकवतो मी, ऐकवतो आता. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, वा पुस्तकातून पाहिलेली पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो, रोज रोज अत्याचार होतो आरशावरती, आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, गेली कुठे, गेली. आणि मग ती गजल अंदाज, वा वा, अंदाज आरशाचा वाटे 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 खरा सावा, बहुतेक 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 माणसाचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा खरा सावा, अंदाज. अशी ती गजल. आणि मला असं वाटतं की एक जो शेर आहे त्या गजलमधला की मला असं वाटतं की जखमा सुद्धा सुगंधी असू शकतात. हो हो, म्हणून सर आपण आपल्या कार्यक्रमाचं नावही तेच ठेवलंय, जखमा अशा सुगंधी. म्हणजे हा एहसास भटानंतर जो प्रकाशाने गझलेमधली गझियत जी दिली तो या शेरामध्ये मला ती जाणवते की जखमा सुद्धा सुगंधी असू शकतात. हा फील इलाहीच्या गझलने दिला, म्हणून तो म्हणतो जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी झाल्यात झाल्यात काळ झाला, केलेत केलेत वार जाने, केलेत वार जाने तो मोगरा असावा, क्या बात अंदाज. आणि आज एवढी मोठी जखम देऊन गेला इलाही की जी कधीच भरून निघण्यासारखी नाही आहे आपल्या रसिकांनाही आणि मराठी गझलला सुद्धा. अशा अगदी त्यांची कुठलीही रचना असो, म्हणजे वैराळकर पण आपल्यासोबत बोलत होते, सुरुवातीपासून आतापर्यंत गेल्या 50-60 वर्षामध्ये सातत्याने इलाही आपल्या लिहिता आहेत, आणि त्यांची कुठलीही रचना असेल, म्हणजे त्यांनी लिहिलेली गीतं असतील, गजला असतील, त्यांनी जे काही लिहिलंय ते सामान्य माणसापर्यंत पण खूप मनपूर्वक पोहोचलंय. सर, मला पुन्हा विचारायचं आहे पांचाळे सर, की तुम्ही आणि ते बऱ्याचदा एकाच मंचावरती असायचा, त्यांच्या अनेक गझलांना तुम्ही तुमचा स्वरसाज दिला आहे, तर अशा मैफिलींमधले काही किस्से आठवत आहेत का त्यांचे? किस्से तर इतके भरपूर आहेत की म्हणजे आता भटानंतर भीमराव हा इलाहीच्या गझल जास्त गातो असा एक प्रवाद होता त्या काळी. अच्छा. आणि हा गीताला माझ्या बायकोला
गीताताई म्हणतो म्हणायचा. आणि मग असं एक मध्ये आवई अशी उठली होती की अच्छा हा म्हणजे इलाईच्या बहिणीसोबत त्याने लग्न केलं म्हणून हा इलाईचा गजल जास्त गातो असा एक प्रवाद त्या काय असे निर्माण झाला होता. पण असं नव्हतं, तो माझ्या बायकोला बहीण म्हणायचा, आमचं घरोबाचं नातं होतं आणि खरोखर म्हणजे गझलकार तर तो मोठा होताच. गझल तर त्याने अप्रतिम लिहिल्या, तंत्रशुद्ध आणि आशयघन गझल तर आणि समाज वेदनेचा हुंकार त्याच्या गझल झाल्या. पण तरी मी म्हणेल की गझलकार जेवढा मी मोठा मी गमावला, त्यावेळेचा कार्यकर्ता जेवढा मोठा गमावला, कारण आम्ही जवळजवळ 50 वर तर सोबत कार्यशाळा घेतल्या एकूण कार्यशाळांपैकी, तर त्याचा तो प्रमुख प्रशिक्षक असायचा. गझल कशी लिहावी हे तंत्र समजून सांगणारा आणि त्याहीपेक्षा माझा मित्र मी गमावला असंच मी म्हणेल. अगदी सर, तुम्ही राहाच आमच्या सोबत. आपण तुमच्याकडून आणि अण्णांकडून या सगळ्या आठवणी सुद्धा ऐकणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्या आतापर्यंतचा सगळ्या गझलांमधला प्रवास काय आहे, तुमची आणि त्यांची भेट, अण्णांची आणि त्यांची भेट कशी झाली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच भेटूया. पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गझल नवाज भीमराव पांचाळे आपल्या सोबत आहेत आणि शाहीर सुरेशकुमार वैराळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. इलाही जमादार हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकार आज आपल्यातून निघून गेले आहेत, मात्र त्यांच्या आठवणींना, त्यांच्या गझलांना आपण उजाळा देतोय. मी पुन्हा एकदा वैराळकर अण्णांकडे जाईन. अण्णा, आतापर्यंत इलाहींनी ज्या गझला लिहिल्या त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या आणि त्यांना अपील झाल्या, मात्र त्यांनी हे कसं साधलं असावं असं वाटतं? मी अजून म्हणजे एका गोष्टीचा इथे उल्लेख करेल. तू विचारलेल्या प्रश्नाशी तो मुद्दा असल्यामुळे त्याचा मुद्दा मी इथे उल्लेख करतो. मी सुरुवातीला सांगितलं की इलाहींनी साधारणपणे 1000 जास्त गझला लिहिल्या, 5000 जास्त शेर लिहिले आणि त्यांची 2 डझनापेक्षा जास्त किंवा जवळपास 2 डझन संग्रह प्रकाशित झाले. त्यातले जवळपास डझनभर गझल संग्रह होते केवळ. मला त्याच्यामध्ये एक उल्लेख करायचा आहे की जसं इलाहींची पहिली संगीतबद्ध केलेली रचना ही भीमरावजींनी गायली, भीमरावजींनी चाल देऊन सर्वप्रथम ती गायली, ती पुढे सर्व महाराष्ट्रात पोहोचली. तसंच भीमरावजींची जी नंतर पुस्तकं सगळी नंतर संग्रह प्रकाशित झाले, पण त्यांचा पहिला संग्रह प्रकाशित करण्याचं श्रेय सुद्धा गझलनवाज भीमरावजी पांचाळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी गीता पांचाळे यांच्याकडे जाते. ह्या संग्रह म्हणजे एक जखम सुगंधी हा संग्रह प्रसिद्ध व्हायच्या आधी ह्या लोकांनी किती उंबरठे झिजवले असतील, किती मान्यवरांकडे ती गेले असतील, पण शेवटी कोणी करत नाही म्हटल्यानंतर स्वतःच्या पदरचे पैसे घालून त्याचं प्रकाशन गीताताईंनी आणि भीमरावजींनी केलेलं आहे. अण्णा, अण्णा, ही साधारण कधीची गोष्ट सांगताय तुम्ही? किती कुठल्या सालातली गोष्ट सांगताय? कारण तेव्हा तर गझलेला आता ज्या पद्धतीने वलय आहे तेवढं नव्हतं. नाही, भीमरावजी सोबत आहेतच. ही साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे 93-94 काळातली गोष्ट असावी असं मला वाटते. मी जर चुकत नसलो तर, कारण त्याच दरम्यान त्याच्या थोडाफार नंतर आगे मागे झंटावाद नावाचा जो चित्रपट त्याची तयारी सुरू होती, तर त्यानिमित्ताने मला हे सांगावं असं वाटते की त्यांचं पहिलं सिनेमातलं पहिलं जे गाणं आहे ते संगीतबद्ध करून सादर करण्याचं हे सुद्धा भीमरावजींकडे. आणि अजून एक मी त्याच्यामध्ये असा उल्लेख करेल की ही मी पुन्हा 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 याचा उल्लेख ह्याच्या करता करतोय की या काळामध्ये मराठीमध्ये सुद्धा गझल असते का असं विचारणारे मोठे मोठे साहित्यातले मान्यवर होते त्या काळामध्ये. अशा प्रकारचा संग्रह प्रकाशित हे निश्चितच एक ऋण आहे भीमरावजींचं असं मी मानतो, मराठी गझलच्या संदर्भात किंवा एकंदरीत जिल्ह्याच्या संदर्भात. आणि एक याच्यामध्ये मला असं उल्लेख करायचा आहे की सखळे ह्या एकाच रदीपचे 500 शेर आणि त्याच नावाने तो संग्रह प्रकाशित करण्याचा हा सुद्धा एक आगळा वेगळा विक्रम हा इलाहीच्या नावावरती आहे. आणि त्यांचे पुन्हा ती भाषेत 2 एक जी गझल आहे म्हणजे मराठी आणि उर्दू ती सुद्धा भीमरावजींनी स्वरूप देऊन. अगदी अण्णा, म्हणजे ज्या काळामध्ये गझल कुठेतरी आपल्या मराठी साहित्यामध्ये पुढे येऊ बघत होती आणि त्या काळामध्येच इलाहींनी असे विक्रम सुद्धा केले आहेत, त्यांनी खूप धाडस दाखवलं खरं तर आपले गझल संग्रह प्रकाशित करण्याचं. आणि आता सुद्धा म्हणजे अगदी काल परवापर्यंत सुद्धा ते मराठीमध्ये गझल लिहू पाहणाऱ्या नवोदितांना सुद्धा मार्गदर्शन करताना दिसत होते. मी पुन्हा भीमराव पांचाळ्यांकडे जाईन. पांचाळे सर, आता असं कधी झालं का की इलाहींनी तुम्हाला एखादी गझल दिली आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ती स्वरबद्ध केलीत
तेव्हा इलाही तुम्हाला असं म्हणाले की अरे मी काहीतरी वेगळ्या विचारांनी ही लिहिली होती आणि तू तिला अधिक उंचीवरती नेऊन ठेवलंस. असं पुष्कळदा व्हायचं. आता आम्ही खर तर सुरेशच्या मुंबईला आलो की आम्ही सुरेश म्हणजे अण्णा तुम्ही म्हणता मी सुरेश म्हणतो त्याच्या रूमवर असायचो आम्ही आणि खूप आमच्या सोबत आठवणी जुळलेल्या आहेत. पण असं चर्चेमध्ये असं व्हायचं की अरे तू चार चांद लावले माझ्या गजलला. क्या बात आहे. आता अण्णा आरशाचा ही तर आमची दोघांची ओळख झाली आहे. पण जेव्हा 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 एक गजल कंपोज केली होती की हुंद का माझा तसा बंदिस्त आहे. ऐकायला आवडेल सर. हो अगदी ऐकायला आवडेल. तर हुंद का माझा तसा बंदिस्त आहे हे गैरमुसलसल गजलचं एक उत्तम उदाहरण आहे. एक शेर हा वैयक्तिक सुख दुःखांच्या पातळीवर जाईल तर दुसरा शेतकऱ्याचं दुःख सांगेल तर तिसरा एखादं राजकारण सांगेल. गैरमुसलसल गजलचं एक उत्तम असं उदाहरण म्हणून मी त्या गजलकडे बघतो आणि तो म्हणा मला की अरे काय चार चांद लावलेस तू त्या गजलला. मालकम रागामध्ये ती केली होती. त्याची गैरमुसलसलता दाखवण्यासाठी दोन शेर ऐकवतो मी फक्त. हुंद का माझा तसा तसा बंदिस्त आहे. हुंद का माझा तसा तसा बंदिस्त आहे. आसवाना आसवाना लावलेली शिस्त आहे. हुंद का माझा तसा. आज दुसरा शेर बघा. राहिला नाही भरवसा पावसाचा. पहिला शेर कुठे होता आणि दुसरा शेर कुठे चाललाय बघा. काय प्रश्न हाताळले. राहिला नाही भरवसा पावसाचा. राहिला नाही भरवसा पावसाचा. आसवांवरती पिकांची भिस्त आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. माझा तसा 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 बंदिस्त आहे. हुंद का माझा तसा बंदिस्त आहे. काय किती किती आठवणी सांगायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. आसवांवर पिकांची भिस्त आहे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मी अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येते त्यामुळे मला पुन्हा पुन्हा त्यांच्या ज्या दोन गजला खरं तर म्हणजे असंख्य गजला त्यांच्या मराठी रसिकांच्या ओठांवरती आहेतच. पण जखमा अशा सुगंधी झाल्या तर काळ झाला केले तर वार जाने तो मोगरा असावा. अशी म्हणजे नाजूकता आणि नजाकत ही खरं तर गजलेची खासियत आहे. आणि त्याच्यासोबतच वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, अशा असंख्य सशक्त गजला लिहिल्या आहेत इलाहींनी. आणि हे एकूणच मराठी साहित्य विश्व असेल किंवा गजलेचं विश्व असेल ते अर्थातच समृद्ध केलं आहे. अगदी शेवटी पांचाळे सर तुमच्याकडे येते आहे, कुठली अशी गजल राहून गेली आहे का की जी त्यांच्या समोर सुद्धा ऐकवायची म्हणजे राहून गेली आणि आता तुम्हाला जाणवत आहे की आता आपण या क्षणाला ती म्हटली पाहिजे. या क्षणाला ती म्हटली पाहिजे कारण याच्यानंतर मी ती गजल म्हणणारच नाही. आधी पण क्वचित मित्रांना ऐकवली असेल पण याच्यानंतर मी ती म्हणणारच नाही. ती एक आठवण म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या कप्प्यात ठेवा, मी माझ्या मनाच्या कप्प्यात ठेवतो. अगदी. तो म्हणतो तो गेला आता क्षितिजाच्या पल्याड गेला तो इलाही आमचा आमचा सर्वांचा आपला इलाही क्षितिजाच्या पल्याड गेला. पण तो यांनी अनेक वर्षापूर्वी त्यांनी काय असं का म्हटलं असेल मला आता कळत नाही. मी ती मात्र मी ती गजल का गायलो नाही हे मला आता अंतर्मनातून जाणवत. या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो. क्या बात आहे. या क्षितिजाच्या
या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो, जावे म्हणतो पल्याड निघुनी जावे म्हणतो, या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो. आकाशाला आकाशाला कायमचे, आकाशाला कायमचे तारावे म्हणतो, या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो. स्वप्नांना मी दिले निमंत्रण, शेवट करतोय अगदी, स्वप्नांना मी दिले निमंत्रण पुन्हा इलाही, दिले निमंत्रण स्वप्नांना मी दिले निमंत्रण पुन्हा इलाही, हृदय नव्या जखमानी, हृदय नव्या जखमानी मी सजवावे म्हणतो, या क्षितिजाच्या या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो. अगदी भीमरावजी, खर तर गझलेचा शेवट करताना तुमचाही आवाज कापरा झाला होता, तुम्हालाही भरून आल्याचं जाणवलं आम्हाला सुद्धा. या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो असं म्हणत खरं तर इलाही आपल्यातून देहरूपाने क्षितिजाच्या खऱ्या अर्थाने पल्याड गेलेत, मात्र मराठी साहित्याला दिलेलं त्यांनी जे योगदान दिलंय ते आणि गझला ह्या आपल्या कायमच स्मरणात राहणार आहेत आणि त्या अशाच आपल्या ओठांवरती रेंगाळत्या ठेवूया आणि या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.